वाचले की असा एक सवय एवढे गैरविश्वास निर्माण व्हायला होऊ शकत आणि देशाच्या दिशांचे घातक जे देशाच्या हिताचे नाही तिथे मी लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे झाले आणि चौथ्या टप्प्याच्या दोन दिवस आधी पंतप्रधानांचं हे वक्तव्य, कसा अर्थ काढता तुम्ही याचा? असं की जे काही निवडणुकीचे एक दोन तीन चार टप्पे झाले त्याच्यावर जे एकंदर चित्र दिसते मतदारांचं, त्यांची एकंदर स्थिती दिसते, निर्णय घेतले दिसतात, त्याच्यावर मोदी साहेबांचा जो विचार त्या विचाराच्या विरुद्ध जनमत व्यक्त होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्यावेळेस ते अस्वस्थ आहेत. ही त्यांची अस्वस्थता हे अशी विधानं हे सांगतात किंवा कन्फ्युजन तयार करण्याची भूमिका सांगतात. काय म्हणायचं सांगत एससी एससी यांचा आरक्षण वाढवायचं असेल तर आमचा काही कुणाचा वेळ नाही ठरवला, कुणाचाही संबंधी ठरवला, पण एखाद्या सवर्णाच्या संबंधी राज्यकर्त्यांनी अशी कशी भूमिका घेऊन चालली? प्रधानमंत्री हे सगळ्यांची असतात, देशाचे असतात, जो देशाचं नेतृत्व करतो त्याने एका धर्माचं एका जातीचं एका भाषेचं हा जो विचार करायची त्या देशाचं ऐक्य संकटात येईल. तसे प्रधानमंत्री असो तर त्यांच्या मंत्री मंत्री असतो. तिसऱ्या टप्प्याचं मतदान झाले, राज्यातले महत्वाचे मतदारसंघ होते आणि बारामती माडा कसं बघता रिझल्ट कसं निर्णायक टप्पा होता बघूया. सकाळी नरेंद्र दाभोळकर कोलकाता निकाल नाही इतकी वर्ष लावली यावर आम्ही अस्वस्थ होतो, पण ठीक आहे निदान काही ते निकाल त्यांनी दिला त्याच्यात काही लोकांना त्यांनी शिक्षण राहिले असं ते म्हणतात. ठीक आहे आता न्याय देवतेचा निकाल आहे, काहीतरी दाभोळकरांना ते त्यांच्या आत्म्याला न्याय द्या. मुख्य सूत्रधार निर्दोष सोडलाय आणि जे शूटर आहेत त्यांना जन्म ठेप दिली. त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने अपील करावं, जे तुम्ही म्हणता सूत्रधार कुठे असतील तर राज्य सरकारने अपील करावं आणि ही भूमिका ऐकून सुप्रीम कोर्टात मांडावी. तुम्ही आता बोलताना असं म्हटलं की व्यक्तिगत संबंध पत्रकाचे वेगळे परंतु राजकीय विचार म्हणून आम्ही कधी जाणार नाही. व्यक्तिगत संबंध अजूनही चांगले आहेत काही काही पार्लिमेंट चहा लागू एकत्र होतो ते हे सगळे तिथे आम्ही स्पष्ट बघितले आणि त्यावेळेस भेट करते एक विचार. तुमच्या ज्या विधानामध्ये अजितदादा असं म्हणाले की त्यांना संभ्रमावस्थ निर्माण करण्याची त्याची कार्यपद्धती राहिलेली आहे. राजकारणामध्ये हे ज्यांचं वैशिष्ट्य असे अनेक लोक असतात आणि ते वादवृत्तीला काही बोलत असतात त्यांच्याकडे काय विश्लेषण असतो. ज्याला बघतो त्याला बघतो अशोक पवार अशोक पवार म्हणले तुम्ही कसे आमदार होता तुम्ही बघतो अजितदादांचा कालचा बघतो. मतदान संघाचा जो अधिकार आहे तो एखाद्या सरकारचा प्रतिनिधी आपल्याकडे घ्यायला लागला काय बोलायचं कारण तुम्ही म्हणता तसं मी काय ऐकलं कारण तशी जर भाषा असेल तर त्या चौकशीत बसणारी असं मला वाटत. पण
आपण काय करायचं उद्या लोकांनीच करावा संधी द्यायचं. साहेब मोदी असं म्हणतायत की तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे ती नकली सेना आणि नकली काँग्रेस बरोबर जाण्याचा आहे. आता नकली सेना आणि नकली काँग्रेस ही विचारधारा इतरांना पटत नाही असं तुमचं असं आहे. एखादा पक्ष असेल काँग्रेस असेल की आणखी काही विचाराने आपल्या कार्यक्रमांना ते लोकांच्या जात असतील, लोकांच्या स्पष्ट मांडत असतील, लोकांच्या सुखदुःखाशी लक्ष केंद्रित करत असतील त्यांना हे नक्की किंवा आणखी म्हणण्याचा अधिकार कुणी यांना देईल. हे प्रधानमंत्री आहे, त्यांनी तारतम्य काही गोष्टीच्या बाबतीत पाळलं पाहिजे आणि या नकली वगैरे म्हणणं हे अयोग्य आहे, अशोभनीय आहे. सर एकीकडे अमित शहा नकली शिवसेना नकली राष्ट्रवादी म्हणून हिणवतात आपल्याला आणि दुसरीकडे मोदी साहेब आपल्याला ऑफर देतात, नेमकं काय काय उत्तर द्यायचं खूप झालं नाही. पण मग असा पण विचार केला जातो की मोदी साहेबांना तुमची गरज पडायला लागली. आता असे कोणाचे आम्हाला कोणाला गरज पडत आमच्या बुद्धीला जी पडते ज्या विचारधारेत आम्ही वाचलो जी विचारधारा घेऊन पुढे आम्ही जातो त्याच्या बाहेर आम्ही राहणार. मला माहिती नाही कोण प्रचारात जातो इतर पक्षाचा त्याचं काही टिफानशिव. मुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणतायत की पंतप्रधान यांच्यावर कुठलाही डाग नाहीये, ते अतिशय स्वच्छ आहेत असं त्यांचं कौतुक करताना ते असं म्हणतात की त्यांच्यावर कुठलाही डाग नाही. असं त्यांचं मत माझ्याकडे काही दुसरी माहिती नाही. पण मी प्रधानमंत्री त्यांची या सगळ्या निवडणुकीची अधिकारी वाचणं ही सगळी बघितल्याच्या नंतर प्रधानमंत्री पद इथे इन्स्टिट्यूशन त्या इन्स्टिट्यूशनची प्रतिष्ठा नरेंद्र मोदींनी राखली असा आव्हान होईल वाटत नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये जर आपण पाहिलं तर गरजा हिंदुस्थान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.